Thank you.
नमी जन्म यज सटे देवा तुझे चरण सेवा साधावया हरि नाम कीर्तन संतचे पूज घाले लोटांगन महाद्वारे आनंदे निर्भया सुफलते ठाई सुख दुख नाही चढ़ामा अनेक सयास न करी न ध्यास होने उदास सर्व भवे हरि नाम कीर्तन संतांचे पूज घाले लोटांगन महाद्वारे मोक्षामा घरी कमारी हे दासी होय सांगवायसे तुका म्हणे हरि नाम कीर्तन संतांचे पूज घाले लोटांगन महाद्वारे विठ्ठल विठ्ठल गेहिनमे जन्म यज सटे देवा तुझे चरण सेवा साधावया हरि नाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगन महाद्वारे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतनाला अर्थात कीर्तन रूपी सेवेला निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्री संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अभंग पाच चरणाचा आहे. अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बाबा प्रतिज्ञा करतात. अभंगामध्ये संकल्प करतात, प्रतिज्ञा करतात. काय प्रतिज्ञा करतात चिंतनामध्ये आपण पाहणार आहोत. सेवेच्या अगोदर परिहार सांगायचा म्हणजे सालाबाग प्रमाणे चालत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा देखना असा अखंड हरिनाम सप्ताह मौजे नावंदेवाडी या गावामध्ये ग्रामस्थ मंडळीच्या योगदानाने साकार होणारा हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरुवात झाली आणि ही तिसऱ्या दिवसांची सेवा संयोजकाकडून माझ्या भागाला आलेली आहे. ही सेवा आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी बाळाजी महाराज घागरदरेकरांची ही सेवा आहे आणि महाराजांची ही सेवा मी पाईप म्हणून करत असतो. सेवके करावे सांगितले काम वावगे निमित्त बोलू नये. तिसऱ्या दिवसाची सेवा बऱ्याच दिवसापासून कधी पहिला कधी दुसरा कधी तिसरा ही सेवा असते माझ्याकडे. परंपरेने आलेली ही सेवा आहे. भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील तसं काही चिंतन करणार आहोत. कीर्तनाला जमलेले सज्ज श्रोते मायबाप मंडळी सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन. टाळकरी माळकरी गावकरी विनेकरी यांनाही वंदन. मृदंगाचार्य मृदंग महामेरू म्हणजे ज्यांच्या हातात अत्यंत गोडवा आहे म्हणजे राजो महाराज कंधारेवाडे. गायनाचार्य एकापेक्षा एक गुणवान आहे. हरिभक्त परायण ज्याच्या ज्यांच्या आवाजामध्ये अत्यंत गोडवा आहे मराठवाड्याचा आपला भूषण आमचे हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज म्हणजे संग्राम महाराज संभाजी महाराज भास्कर महाराज मदड महाराज आता अथ पासून येथीपर्यंत सर्व भगिनी मंडळ सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. या ठिकाणी आलेले बाहेरून सर्व भगवत भक्त मंडळी माझ्या समोर बसलेले आमचे सरपंच साहेब आहेत बोरीचे झुंबाड मामा कळका कळकावाडी शेलाळी बोरी अजून कुठून आहेत का प्रकाश महाराज कारण तुकामध्ये देवान हेच माझी भोळी सेवा आहे का नाही सगळ्यांचे चरणी वंदन.
नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति गिहिनमी जन्म याजसाठी देवा तुझे चरण सेवा साधावे या भंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतात. बघा प्रतिज्ञा ही साधू संतांचीच खरी होते. प्रतिज्ञा करण्यामध्ये अनेक वर्ग आहेत पण सर्वांचीच प्रतिज्ञा खरी होईल हे 100% सांगता येणार नाही. चिंतनामध्ये आपण बघणार आहोत साधू संतांनी केलेली प्रतिज्ञा मात्र 100% खरी होते आणि देवाला ती करावी लागते. बघा या ठिकाणी येणाऱ्या लोकांमध्ये 3 वर्ग आहेत. जीव, देव आणि संत असे 3 वर्ग आहेत. तुम्ही आम्ही सामान्य जीव, आपल्याला यावंच लागतं, देवाला आणावं लागतं, संत होऊन येतात. पण इथं आल्यावर तिघांनीही प्रतिज्ञा केल्या सांगून जाणार आहे मी तुम्हाला. सामान्य माणसं प्रतिज्ञा करतात तुमच्या माझ्यासारखे, प्रतिज्ञा खरी होईल याची गॅरंटी नाही. तुमचं माझं सोडा, पण या देशामध्ये या जगामध्ये अनेक राज्य होऊन गेले सिकंदरासारखे, हिटलरासारखे, त्यांनी जग जिंकण्याच्या प्रतिज्ञा केल्या. बाबा असेच मेले पण जग जिंकता आलं नाही. प्रतिज्ञा केल्या पण प्रतिज्ञा खऱ्या झाल्या नाही. सामान्य माणसाच्या प्रतिज्ञा खऱ्या होणार नाही. बऱ्याच वेळेला इलेक्शनच्या पिरियड मध्ये पुढारी लोक प्रतिज्ञा करतात. बघा गावात आले, भाषण सुरुवात झाली, लोक म्हणतात साहेब आमच्या गावामध्ये पाणी टंचाई आहे, अहो तुमच्या गावामध्ये ना घरात घरात नळ देऊ, साहेब आमच्या गावात लाईटची व्यवस्था नाही, तुमच्या गावात ना घरा घरात लाईट देऊ, साहेब आमच्या गावात स्मशानाची व्यवस्था नाही, तुमच्या गावात ना घरा घरात स्मशान नाही, असं म्हणणार नाही. पण पुढारी लोकांच्या प्रतिज्ञा खऱ्या होतीलच याची गॅरंटी नाही का नाही. सामान्य माणसाच्या प्रतिज्ञा आहेत खऱ्या होतील का नाही सांगता येणार नाही. तुमचं माझं सोडा, पण देवाचं देवांनीही प्रतिज्ञा केल्या पण देवाच्याही प्रतिज्ञा खऱ्या झाल्या नाही, पण साधू संतांच्या प्रतिज्ञा खऱ्या झाल्या. मी तुम्हाला पुरावे देऊ सांगणार आहे. बघा चंद्रभागेच्या बाळवंटामध्ये संत संमेलन झालं दादा, आणि त्या संत संमेलनामध्ये एक विषय निघाला. एकाने सांगितलं वाल्मिक ऋषींनी 100 कोटी रामायण लिहिले. किती? 100 कोटी रामायण लिहिले. हे शब्द माझ्या संत नामदेवराच्या कानावर आले. नामदेवराय म्हणतात देवा तुझ्या सांगण्यात राहू नये, तुझी एवढी भक्ती करू नये, मी एकही अभंग लिहिला नाही, मी किती पापी आहे. आणि लगेच नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली, देवा 100 कोटी तुझे लिहीन अभंग ऐकना म्या म्हणे पांडुरंग. देवा 100 कोटी अभंग मी सुद्धा लिहिणार. देव म्हणले नामा वेळा झाला का? आणि ज्या वेळेला 100 कोटी रामायण लिहिलं त्या वेळेला आयुष्य मर्यादा मोठी होती, लाखो वर्ष माणसं जगत होती बाबा त्या वेळेला, ऐका नाही. कारण योग परत्वे आयुष्य कमी कमी होत गेलं. असं सांगतात रावणाचं आयुष्य 14 चौघड्याचं होतं. किती? सर्पसाहेब 14 चौघड्या लंकांना था, 99 सहस्र राया दशरथा. एका युगाचं आयुष्य आहे कलियुगाचं 4,32,000, ऐका नाही. याच्या अगोदरच्या युगाचं 8,64,000. प्रत्येक युग डबल डबल आहेत. असे 4 युग गेल्यावर 1 चौकडी होते, अशा 14 चौकड्या रावणाचं होत. असं मला काय सांगायचे, आयुष्य मोठं होतं म्हणून त्यांनी लिहिलं. आताच आयुष्य लहान आहे बाबा, 100 वर्षाचं आहे, एवढ्या मध्ये किती अभंग तो लिहिणार. नामदेव महाराजांनी आणखी प्रतिज्ञा केली, नामामध्ये हे तन्न होता संपूर्ण जेव्हा उतरेन तुझ्या पुढे. देवा माझ्याकडून जर हे झालं नाही तर माझी जीव कापून तुझ्या समोर ठेवण्यात येईल, कारण ही प्रतिज्ञा माझी आहे. प्रतिज्ञा हे दासी Thank you.
माझा स्वामी निश्चय अशी प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही नामदेवांनी प्रतिज्ञा केली जबाबदारी देवावर गेली देव म्हणले आता यांनी प्रतिज्ञा केली पण खरी भला करावं लागणार म्हणून नामदेवरायासाठी देवानी सरस्वतीला सांगितलं बाई कारण ती विद्येची दैवत आहे नामदेवरायाच्या जिभेवर थांबून ते अभंग पूर्ण कर सारजेशी सांगे भीमादेवी हरिण बाई असं जिभेवरी नाम याच्या आणि नामदेवरायांनी अभंग लिहिले पूर्ण होणार नाही म्हणून देवानी नामदेवरायाच्या कुटुंबात जेवढे लोक होते तेवढ्या लोकांना अभंग लिहिण्याला परवानगी दिली नामदेवाची घरी 14 जणे सुमृती हरी 14 लोकांनी अभंग लिहिले बाबा जनाबाईने हे अभंग लिहिले आणि ते अभंग पूर्ण होणे शक्य नसल्यामुळे पुन्हा राहिलेले अभंग पूर्ण करायला तुकाराम महाराजांच्या रूपाने नामदेवराय आले जगद्गुरु तुका नामयांचा संप्रदाय सकळांचा येतो आणि त्या प्रतिज्ञेचाच हा अभंग आहे तुकाराम महाराजांचा देवाला खरी करावी लागली बघा देवाने ही प्रतिज्ञा केली होती पण देवाची प्रतिज्ञा खरी झाली नाही महाभारत डोळ्यासमोर आला देवानं काय प्रतिज्ञा केली होती मी युद्धाच्या प्रसंगामध्ये हातात शस्त्र धरणार नाही ही प्रतिज्ञा केली होती कधी केली होती दोघही बाहू युद्धाचं निमंत्रण घेऊन ज्या वेळेला देवाकडे गेले अर्जुन आणि दुर्योधन दुर्योधन अगोदर आल्यामुळे देवानं झोपेचं सोंग केलं झोपले झोपेतल्या माणसाला कशाला उठवावं म्हणून दुर्योधनाने उठवलं नाही कारण शास्त्र सांगतं झोपेतल्या माणसाला विनाकारण उठवलं तर पाप लागत उठवावं पण कुणाला उठवावं एक तर पांच असेल तर उठवावं विद्यार्थी असेल तर उठवावं आणि उपवासी झोपला असेल तर उठवावं म्हणून दोष लागत नाही विनाकारण उठू नये म्हणून दुर्योधन उशाला थांबला राजा होता अर्जुन पायाजवळ थांबले पायाला हात लावल्याबरोबर देव जागे झाले म्हणण्यापेक्षा देवाला झोप नव्हती पण सोंग केलं होतं कशा करता आला दोघा जण म्हणले युद्धाचं निमंत्रण दुर्योधन म्हणला देवा माझ्याकडे या अर्जुन म्हणला माझ्याकडे या देव म्हणले माझं 56 कोटी सैन्य एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला आणि हातात शस्त्र धरणार नाही असं म्हटल्यावर दुर्योधन म्हणला देवा ते काही सत्याची पंगत जोडायची नाही तिथं ते का नाही गेलं तर कीर्तनाला गेलं नाही तर झोपलं आपलं घरी पण पंगत चुकवायची नाही असं नाही युद्ध करायचे तू एकटा काही कामाचा नाही तुझं सैन्य मला दे दुर्योधनानं सैन्य घेतलं आणि अर्जुनाने एकटा देव घेतला महाराज हे प्रसंग पुढे चला भीष्माचार्यांचं ज्या वेळेस अर्जुनाचं युद्ध लागलं सर्व की पळो अर्जुनाला देवा भीष्मांनी केलं घायाळ केलं देवाला राग आला देवाने चक्र सुदर्शन हातात धरून भीष्मावर निघाले भीष्म म्हणला देवा मला भूषण मारा पण प्रतिज्ञा तुमची खोटी झाली एखादे प्रयोजन महाराजांनी सांगितलं प्रयोजनामध्ये
दोन प्रकार आहेत, एक मुख्य प्रयोजन आणि दुसरं अवांतर प्रयोजन. आपल्याला येण्याचंही प्रयोजन कळालं नाही आणि जाण्याचंही प्रयोजन कळत नाही. दादा जगावं कसं हे कळलं की मरावं कसं हे कळतं. मग पहिल्यांदा जगावं कसं हे कळलं पाहिजे. मी कशासाठी इथं आलो हे कळलं पाहिजे. आपल्याला कळत नाही कारण आपली माणसं इथं आली. आल्याच्या नंतर महाराज म्हणले बाबा पहिल्यांदा बहुतेक माणसं झोपेत गुंततात. तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं काय करतात झोपेत गुंततात. त्यातून जागे झाले तर व्यसनात गुंततात आणि त्यातून जागे झाले तर भांडणात गुंततात. कोण आपल्यासारखी माणसं. बऱ्याच माणसांचं आयुष्य झोपेमध्ये जात आहे का नाही. साधकाच्या जीवनामध्ये नियम असावा असं शास्त्रांचं मत आहे. तुकाराम महाराजांचं सुद्धा त्याला प्रमाण आहे. साधकाने जेवावं किती, फिरावं किती, बोलावं किती, झोपावं किती, या सगळ्या गोष्टीला बंधन आहे. जसं सासरवासिनीला बंधन असतं तसं प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी भासर निद्रा बहु भाषण. जेवण करताना जेवण किती करावं याला मर्यादा आहे. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. जगल इतकं खाल्लं पाहिजे. खर तर माणसानं जगण्यासाठी खाल्लं पाहिजे का खाण्यासाठी जगलं पाहिजे. पण बहुतेक माणसांना हे कळत नाही. आळतवाल्या मालकाने हलवून पोत भरावं असं माणसं जेवतात का नाही. पाळंद बोलू नका. तब्येत जाड होते कारण भोगातून रोग वाढत असतात. भोगे रोगे जोडून या दिले आणि आरोचित भोगाता सकाळपासून किंवा चित्त चाले पोटीवरी रोग भोगाचे अंतरी रसना अनावरील तुकामध्ये भुंग आहे. कारण रोग भोगातून उत्पन्न होतात का नाही. म्हणून जीवनाला मर्यादा असावी. एक तर ते आळंदीचा प्रसंग असा घडला बरं का मामा. कार्तिकीच्या वारीमध्ये तीन नंबर शाळेत आम्हाला निमंत्रण होत आणि पंगत होती श्रीखंडाची. आम्ही जेवायला बसलो विद्यार्थी वारकरी. पहिल्या परीकडल्या पंक्तीला काही वारकरी बसले होते. एक बाबा असं उघड होऊन जेवायला बसले. बरं का विश्वनाथ महाराज आपल्याला माहिती आहे फडकरी पद्धती असतात. काही काही फळावाच्या पद्धती असतात. उघड होऊन बसतात. दोंडू पण दादाची फळाची पद्धत आंबळकराची अनेक पद्धती अशा आहेत. बाबा वारकरी उघडे बसले. आम्हाला वाटलं वारकरी बरेच बसतात पण त्यांच्या पोटाला सुतळी दिसली. आम्हाला वाटलं हिंदू धर्माच्या नियमाने करदोडा असणं ठीक आहे पण सुतळी का बांधली असं. जेवण झाल्यावर जाऊन विचारलं बाबा पोटाला सुतळी का बांधली हे कळलं नाही कृपा करू सांगता का. बाबा म्हणले महाराज पंगत आहे श्रीखंडाची आणि जेवण करताना मी जेवण किती करतो हे मला कळत नाही. म्हणून जेवायला बसताना पोटाला सुतळी बांधतो आणि जेवताना सुतळी तुटली समजतो म्हणजे जेवण संपलं. असं जर जेवण असेल तर विनाशाला कारण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी का नाही. तसं जेवणाला मर्यादा तसे झोपण्याला सुद्धा मर्यादा आहे. साधकाने किती झोपावं. 6 ते 7 तासाची विश्रांती आवश्यक आहे शरीराला. काही काही फटे रात्रभर झोपून पुन्हा दिवसभर झोपतात. कुंभकर्णानं डबल अवतार घेतला का काय. आपल्याला जाग करण्यासाठी या झोपेतून साधू संतांनी पहाटे समाज जागवला. उठा जागे वारे Oh,
जागे वर्याता सुमरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माचा किंवा आता जागा रे भाई नो जागा काळ निजल्या वाचोनी भागा जागा जागा रे जागल्या भाई तुझ्या शेतात नवखंड रोही झाले पहाट निजलासे काही जागा जागा रे जागल्या भाई हजारो प्रमाण आपल्याला देता येतील कारण आपली माणसं झोपेमध्ये आयुष्य घालू लागल्यामुळे साधू संतांनी जागवलं.